निर्भीड निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन। नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। खानापूर तालुक्यात आज कोरोनाचा धडाका, आज 7 कोरोनाबाधित रुग्ण सापडले। विटा शहरात पुन्हा एकदा कोरोनाची एंट्री। आज खानापूर तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे। विटे शहरात 1, वेजे गावात 3, माधणमुटीत 1, जखीनवाडीत 2 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। खानापूर तालुक्यात सध्या एकही ऍक्टिव्ह रुग्ण नव्हता। कालच शेवटचा बाधित रुग्ण बरा होऊन घरी परतला होता, तोवर आज पुन्हा तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे। तब्बल 7 कोरोनाबाधित रुग्ण तालुक्यात सापडल्याने लोकांच्यात भीतीचे सावट पसरले आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। हॅलो प्रणाली, मला फिजिक्सच्या नोट्स नाहीत सापडत, सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना। थांब सांगते। अगं, सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे। सीजर्स म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद। प्रणय, तुझा सगळा अभ्यास झाला? पण चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं। टॅब? अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले। त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर, नोट, सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स, कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते। श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा। आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये।